नाबालिग लड़की को घर से भगाने वाले आरोपी को आरपीएफ स्टाफ नागपुर द्वारा हिरासत में लिया गया और जीआरपी को सौंप कर अपहरण का मामला दर्ज किया है। अपराध की रोकथाम के लिए ड्यूटी पर तैनात आरक्षक आदेश कुमार गुप्ता व आरक्षक नीरज कुमार को नागपुर रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 2 की इटासी छोर पर समय करीबन 11:55 पर एक नाबालिग लड़की बिना परिजनों के संदिग्ध हालत में मिली, जिसको सहानुभूति पूर्वक पूछताछ करने पर उसने अपना नाम ललिता दीपक कुमार बरैया उम्र 17 वर्ष निवासी ग्राम खेड़ा खुदरा पुलिस थाना गुगरी जिला मंडला मध्य प्रदेश बताया। नाबालिग घर से उसके मित्र राम सिंह महेश सिंह चौधरी उम्र 21 साल निवासी ग्राम मारका तहसील थाना समनापुर जिला डिंडोरी मध्य प्रदेश के साथ बस से नागपुर आई है। बाद उक्त लड़की व उसके मित्र को आरपीएफ थाना नागपुर लाकर सहायक उप निरीक्षक सीताराम जाट के समक्ष पेश करने पर नाबालिग लड़की से पूछताछ करने पर उसने उपरोक्त अनुसार बताया तथा उसके पिताजी नाम दीपक कुमार से मोबाइल पर बात करने पर लड़की के पिताजी ने बताया कि उनकी बेटी राम सिंह जो उनके मामा के लड़का है उसके साथ 4-5 दिन पहले घर पर बिना बताए चली गई है, जिस पर उनके द्वारा पुलिस में कोई शिकायत दर्ज नहीं की गई है तथा वह 2-3 दिन में नागपुर आकर उनकी बेटी को लेकर जाएंगे। आरपीएफचा स्टाफ ज्यावेळी पेट्रोलिंग करीत होता ट्रेनमध्ये त्यावेळी त्यांना संशय आला की काहीतरी गडबड आहे, तर त्यांनी ते त्यांना डिटेन केलं आणि त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना गडबड वाटली की नाही हे काहीतरी प्रकार वेगळा आहे म्हणून त्यांनी आणून चाइल्डलाईनच्या थ्रू आमच्याकडे आणून दिलं आणि आमच्याकडे आणून दिल्यानंतर आम्ही चौकशी केली असता ती मुलगी मध्य प्रदेशची राहणारी आहे आणि तिचा जो मुलगा घेऊन चाललेला होता रामसिंग चौधरी तो घेऊन चाललेला होता तिला बेंगलोरला, तो कशासाठी घेऊन चालला होता माहीत नाही आहे, पण त्या मुलीचं वय 17 वर्ष आणि त्या मुलाचं वय 21 वर्ष, तर हे थोडंसं आम्हाला म्हणजे असमंजसमध्ये आम्ही पडलो आणि त्याच्या बाबतीत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या मुलीला आम्ही शेल्टर केलेलं आहे आणि तिच्या आईवडिलांशी वगैरे आम्ही संपर्क साधला पण आई वडील तिला घ्यायला यायला तयार नाही आहेत। शेवटी आम्हाला तिथलं पोलीस स्टेशन आहे, संबंधित पोलीस स्टेशन, त्यांच्याशी संपर्क करावा लागला आणि त्या पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथनं रवाना झालेला आहे, तो आज संध्याकाळी साधारण 4-5 वाजेपर्यंत इथं पोचतील ताब्यात घेण्यासाठी। आम्ही इकडं आमच्याकडं 163 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आम्ही 00 नंबरने तिकडं पाठवणार आहोत। त्याच्या अगोदर जो आरोपी आम्ही अटक केलेला आहे जो तिला घेऊन चाललेला होता त्याला आम्हाला कोर्टाच्या समोर हजर करणं गरजेचं आहे आणि माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। मामला नाबालिग लड़की का होने के कारण उक्त नाबालिग बालिका व उपरोक्त लड़की को अग्रिम कार्यवाही हेतु रेलवे चाइल्ड लाइन नागपुर की अंजलि शेरीकर को सुपुर्द किया गया। बाद उपरोक्त नाबालिग बालिका व लड़की को चाइल्ड लाइन की मदद से जीआरपी नागपुर को सुपुर्द किया गया। जीआरपी नागपुर द्वारा विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।